तर बघा मित्रांनो, आज आपण नवलीचं प्रकरण तिसरे स्वाध्याय 3.1 क्लियर करणार. स्वाध्याय 3.1 आता नवदेचे तुम्ही फॉर्म भरलेले असतील आणि तुम्हाला आता एग्जाम आता महिन्यावर आहे. लक्षात घ्या, खूप महत्त्वाचं बरं का, मुलांना बाजूला घेऊन बसून अभ्यास करून घ्या. म्हणजेच 2023 तर आता हे 22 संपून 23 तुमची एग्जाम होणार आहे. बघा, शिक्षा खूप महत्त्वाचा असलेले लेक्चर. तर स्वाध्याय 3.1 आपण क्लिअर करणार आहोत. त्यातलं पहिलं उदाहरण या चॅप्टरच्या हे उदाहरणं सोडवण्यासाठी जे काही कन्सेप्ट आहेत, त्या कन्सेप्ट मी या लेक्चरच्या अगोदरच क्लिअर केलेल्या, त्या तुम्ही जाऊन अगोदर बघा, समजून घ्या. डायरेक्ट उदाहरण सोडवणार तर प्रॉब्लेम जातील. लक्षात आलं का? पण महत्त्वाची बात अशी आहे की तुम्ही त्या कन्सेप्ट बघा, म्हणजे अडचण येणार नाही. आपणा काय ते, तर इथं एक लक्षात ठेवा की असा जर पदावली दिली असा क्रम असतो, कन ते भा गु बे आणि व, म्हणजेच याच्या अगोदर एक बार पण असतो. बा बा म्हणजे डोक्यावर आडवी रेषा, बार. तर यांचा आपल्याला क्रम जो आहे याच क्रमानं सोडवायचा असतं. म्हणजे समजा बा म्हणजे काय की 5 आणि गुणीला 4 + 3 आणि डोक्यावर बार दिला. तर बार असेल तर अगोदर ही समजून घ्या, अगोदर 4 × 3 = 7 गुणीला 5 × 5 = 35 हे उत्तर येणार. नाही तर 5 × 20 आणि 3 केले रॉंग होईल 23, कारण डोक्यावर बार आहे. बार म्हणजेच ती क्रिया या सगळ्या क्रियेच्या अगोदर सोडवायची. हा सिक्वेन्स असतो. हा जर असं सगळं तुम्हाला समजा की असं दिलेलं आहे तुम्हाला 5 + 4 × 7, तर ही कंस जो असतो आतला कंस, हा 5 × 4 = 9 आणि नंतर मग 9 + 7 = 63 असं सोडवायचं असतं. कळालं का? कंस आतला जर समजा तुम्हाला असं दिला असेल आतील कंस, त्यानंतर मग चौकटी कंस महिरपी कंस असतो, महिरपी कंस आणि त्यानंतर मग बाहेरचा कंस म्हणजे हा चौकटी कंस असतो. तर हे 3 + 4 आणि इथं 5 त्यानंतर + 2 तर सोडवायचं कसं? सगळ्यात आतला कंस जा, सगळ्यात आतला कंस 3 + 4 सुटला, मग 4 आली इथं. तर बाहेर कंसाच्या आता या महिरपीमध्ये, महिरपीमध्ये कोण आहे? जिथं काही नाही, काही नाही म्हणजे याचा अर्थ गुणाकार आहे, चिन्ह नाही म्हणजे गुणाकार आहे. मग 4 × 5 आणि पुन्हा महिरपी, मग 4 × 5 = 20 आला. काय आला? 20. या महिरपीमध्ये 4 × 5 = 20 आला. तर बाहेरचा कंस अधिक आहे आता इथं, + 2. 20 + 2 किती येणार? 22. कळालं का? असा कंस सोडवायचा असतो या सगळ्या क्रियेच्या अगोदर कंस. त्यातही कंसाचा प्रकार आतला, मग महिरपी, मग चौकटी. कळालं? या पद्धतीनं ठीक आहे. जर मग त्यानंतर मी तुम्हाला चेचा गुणाकार म्हणजे चे शब्द आला असेल, तर या चे कंचे तर भागाकार जो असतो असा दिलेला चिन्हासोबत हा गुणाकार असतो. त्यानंतर बेरीज, बे म्हणजे व म्हणजे वजाबाकी, तर या सर्व भागाकार गुणाकार बेरीज वजाबाकीच्या क्रियेच्या अगोदर चे असतो. जर शब्द दिला असेल चे, जसं की 120 चे 3/4 आणि भागीला दिलं 1/2, तर भागाकार तर गुणाकाराच्या अगोदर आहे तर मान्य आहे. शब्दाचा आपण गुणाकार, गुणाकार या भागाकाराच्याही अगोदर सोडवायचा, चेचा गुणाकार या भागाकाराच्याही अगोदर सोडवायचा. बात कळाली का? मग बघा, लक्ष द्या, 120 चेचा गुणीला 3/4 भागीला आहे तर गुणीला करा. भागाकाराच्या जागी काय करतो आपण? गुणाकाराने याची व्यस्त करतो. हा आपण बेसिक मध्ये पाहिलं मला झालेला आहे. 2 वर गेले आणि हा 1, तर 2 × 2 = 4, 2 × 2 = 12, 2 × 0 = 0, 3 × 3 = 18 म्हणजे 180 येणार. म्हणजे याचा अर्थ भागाकार गुणाकारी बाकी यांच्या अगोदर काय सोडवायचा? चेच्या अगोदर कंस, कंसाच्या अगोदर बार, हा सिक्वेन्स असला पाहिजे. आणि जर भागाकार गुणाकार क्रिया असतील तर भागाकार अगोदर सोडवा नंतर गुणाकार, आणि बेज बाकी तर शेवटी शेवटी. कळलं का? कळले? या क्रमानं जायचं. मग बघू आपण पहिलं उदाहरण. तुम्हाला हे उदाहरण दिलं आहे, उदाहरण सोडवायचे. 4 पर्याय आहेत. क्रम काय असतो सोडवणार असा? हे बघा, कन से भा ऊ बे आणि व हा क्रम असतो.
याच्याही अगोदर एक बार असतो. लक्षात आलं? बार म्हणजे डोक्यावर रेषा असते, क म्हणजे कंस असतो, चे म्हणजे चे शब्दाचा गुणा शब्दाचा, भा म्हणजे भागाकार चिन्ह दिलेलं असतं असं, म्हणजेच गु म्हणजेच गुणाकार असतो, बे म्हणजे बेरीज, व म्हणजे वजा बाकी, असा सोडवण्याचा एक सिक्वेन्स आहे भाऊ. आणि डोक्यावर बार म्हणजे जसं की तुम्हाला असा बार दिला आणि चार आणि इथं दिलं तुम्हाला अधिक तीन आणि मग इकडे दिलं तुम्हाला गुणीला पाच, कसं सोडवणार? हा अगोदर गुणाकार नाही होणार का? तर डोक्यावर बार आहे ना, तो बार या गुणाकाराच्या अगोदर आहे. बार म्हणजे डोक्यावर आडवी रेषा. तर चार आणि तीन सात, सात गुणीला पाच केलं तर उत्तर काय आलं तुमचं? सातापाचा पस्तीस. तुम्ही जर असं केलं तर चार तीना पाच पंधरा चार एकोणीस तर चुकलं असतं. क्लास सुरू असतानाच तुम्ही आले. हे बघा मित्रांनो, आमचे हे कडव विद्यार्थी आहेत आणि त्यांचा 2021 रिझल्ट आलेला आहे. बघा CRPF पॅरा कमांडो मध्ये रिझल्ट आलेला आहे बघा 2021 मध्ये. आणि त्यांच्या समोर प्रत्यक्ष तुम्हाला माझा लेक्चर सुरू होता आता युट्यूबला, नवदईचं सुरू आहे नवदईचं. तर त्यांनी लगेच आले क्लासवर आणि शटर वाटलं कोण आलं तर पाहिलं तर हे माझे म्हणजे विद्यार्थी निघले. आणि बघा लक्ष द्या तुम्हाला काय बोलतात दोन शब्द आपल्या दादा सांगतात त्या. ऐक, या समोर इकडे अलीकडे जेव्हा 2016 हिंगोलीमध्ये आलो होतो क्लास हिंगोलीमध्ये, तर दोन दोन दिवस मी सगळ्या क्लासमध्ये गेलो. नंतर मग सरचे क्लास बघितले तर सरच्या क्लासमध्ये अशी एक विशेषता आली की ते विद्यार्थ्यांच्या समोर जे काय शिकवायचे ते एकदम जीवातून प्राण लावून त्याला पूर्णपणे एकदम म्हणजे कोणतेही गणित असो, बुद्धिमत्ता असो, व्याकरण असो, जीके असो, त्याचं निष्पादन करायचे. कोणताही अवघड प्रश्न असू द्या त्यांच्या रूमवर गेले तरी सोडून द्यायचे. आणि त्यांचं ध्येय फक्त एवढं होतं की आपला विद्यार्थी हे नुसता लागलाच नाही पाहिजे पण पुढं आयुष्यात त्याला कोणतीही अडचण आली तरी ते स्वतः सोडवली पाहिजे, असं सरचं काम होतं. आणि आजकालच्या युगात फक्त ॲडव्हर्टाईजमेंटवर जास्त जोर दिला जात आहे, आमचे क्लासेस असे, आमचे क्लासेस तसे, पण सरचं तसं काही नव्हतं. सरचं एकदम आपण समज सरच्या क्लासला बसलो तर सरचं आपल्याला समजेल की बुवा नॉलेज काय असतं आणि नॉलेज कशा प्रकारे घ्यायचं हे सगळं आम्ही सरच्या माध्यमातून शिकलो. सरचे मी समज 8 महिने क्लास केले, त्यानंतर मी सेल्फ स्टडी केली. आणि कधी प्रॉब्लेम आला गणिताचा, बुद्धिमत्तेचा, जनरल नॉलेजचा, सरजवळ येऊन त्याचं सर आम्हाला पूर्णपणे ते सोडवून दाखवायचे. कोणताही प्रॉब्लेम आला तर सर असे खूप वेगवेगळे प्रश्न घ्यायचे, हे नाही गणित वजावं की भागाकार हे नाही, पण त्याच्यापेक्षा वेगळं काहीतरी करून पाहिजे सर. त्यामुळं आम्ही सोडवत गेलो आणि नंतर 2021 SSGD पहिल्याच प्रयत्नात मी 80 मार्क घेतल्यामध्ये आणि ग्राउंड वगैरे डिफिकल्ट झाले सरचं ग्राउंड केलं होतं. क्लास जर लावायचे असलेले तर सरकडं तुम्ही कोणते SSGD असो, पोलीस भरती असो, SRPF असो किंवा मग MPSC कोणतेही सरकड क्लास म्हणजे त्याचं तुम्हाला नॉलेज मिळून जाईल. आणि फिजिकल पण सर घेतात, त्याचबरोबर आपलं लेक्चर सगळं बरोबर सर घेतात. इथून पुढे SSGD आता तर मायनस झाली सिस्टीम, हिंदीमध्ये असो, मराठीमध्ये असो, कोणत्याही असो, रेल्वेचा सरकड क्लास करा अवश्य, कारण सर जो नॉलेज पण आहे आणि ते करण्याची ताकद सामर्थ्य सर आपल्याला मिळून देतील. आपल्या ताकद नसली तरी ते सर मिळून देतील आपल्याला. ठीक आहे, चल हे पहिलं उदाहरण घ्यायचं बघा की सोडवायचं कसं. कधी बी लक्षात घ्या, डायरेक्ट गणित लागेल की डायरेक्ट इथून सोडवायला नाही लागायचं. कधी पण लक्षात किंवा काही मायक्रो सेकंड असे विचारामध्ये लावायचे मी काय करू सुरुवात, असं डायरेक्ट तर नका जाऊ समजून घ्यायला. म्हणजेच इथं तुम्हाला कंस दिला तर तो आतला कंस सोडवायचा असतो. सोडवायला आतला कंस, लक्ष द्या मित्रांनो काय द्या, आतील कंस सोडवायचा आहे. तर चार एक चार हे पूर्ण, चार एक चार आणि तीन
7/4 आलं इथं आणि भागाकार आहे, भागाकार असेल तर 7 ला 7 कटले 4 वरी जातील असं। 7 इथं गुणीला लिहिलं भागाकार ऐवजी आणि पुढे 4 3 इथं काय आलं, 4 1 4 3 7 तर 7 वरी आहे तो खाली आणा 4 वरी न्या म्हणजे 7 ला 7 कटले किती उत्तर आलं या कंसामध्ये 4। या आतील कंसामध्ये 4 उत्तर आलं मग 4 आता इथं आहे तर 4 इथं अधिक नंतर येणार इथं येणार पण याच्या बाजूला गुणीला 2 ने लगेच गुणाकार करू नका, तो गुणाकार करू नका का ते चौकटी कंसाच्या बाहेर आहेत। आपल्याला चौकटी कंसाचा अगोदर विचार करायचा नंतर बाहेर जावं लागेल, कळलं का। तर इथं 4 आहे 4 मग हे 4 मी इथं आता प्लस लक्षात ठेवा। तर इथं गुणाकार अगोदर बेरजेचा अगोदर गुणाकार 4 2 8 4 3 12 5 1 5 5 1 5 3 1 3 लक्ष द्या 3 1 3 आणि हे किती आहे तर 4 3 आणि 4 किती होतात बोला, 3 आणि 4 किती होतात बोला। तर बघा लक्ष द्या इथं किती आला 3/2 हे आलं 3/2 आणि आता 3/2 आणि इकडचे अधिक 4 चौकटी कंसातच बाजू आहे, इकडला 2 तर इकडला 2 करा मग कारण छेद इथं 1 असतो ना ज्याचा काही नाही 1 असतो त्याला 2 गुणलं तर अंशाला 2 4 2 8 3 11/2 काय आलं या चौकटी कंसात 11/2 आलं, 2 या चौकटी कंसात 11/2 आलं। 15 2 30 1 31 हा वजा हा 11/2 आणि गुणीला 2 लक्षात येतं का। तर हा पार्ट आता आपल्याला शिकवायचं उत्तर मिळालं। आता गुणाकार अगोदर करावा अगोदर नाही गुणाकार अगोदर नकार हा 15 2 30 1 31/2 राहिले का 15 2 30 1 31/2 2 ला 2 कटले आता 31/2 मधून 2 ला 2 कटले 11 वजा करायचे काय करायचे वजा 11 तर 31/2 वजा 11 करायचे इकडला 2 तर इकडला 2 अंशाला 2 बघा 31 11 2 22 छेदाला किती आहे 2 मग 31 मधून 22 गेले किती राहिले 8 आणि 1 बोला किती राहिले 8 आणि 1 9/2 उत्तर किती आलं 2/9/2 सी पर्याय कोणता राहील हा सी कळालं का। नेक्स्ट पुढचा प्रश्न तर बघा मित्रांनो 3.1 मधलं हे 2 नंबरचं उदाहरण 1/1 × 2 अधिक 1/2 × 3 अधिक 1/3 × 4 अधिक डॉट डॉट अधिक 1/9 × 10 हे सोडवल्यास उत्तर मिळतं। फक्त लक्षात ठेवा की समजा इथं 1 2 पुन्हा 2 आला 2 3 3 4 मग 5 6 7 8 9 10 असा असेल क्रमानं तर सरळ सरळ हा 9 लिहावरी आणि हा 10 या खाली सरळ उत्तर मिळून जातो तुमचं 9/10। पुन्हा याच्यावर असं देतो समजा असा असेल 1 5 × 6 अधिक 1 इथं मग 6 येणार इथं काय ना 6 × 7 पुढं येणार मग आता 1/7 हाच इथं आणि पुढचा 8 आणि अधिक डॉट 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 सगळ्या ठिकाणी काय अधिक अधिक आणि अधिक डॉट डॉट म्हणजे मधले पद काहीतरी कळे आता आणि दिलं अधिक मग तुम्हाला दिलं 1/11 × 12 तर याचं उत्तर काय येईल बोला सरळ असं 5 6 7 7 आणि पुन्हा 7 इथं आला 7 8 मग 8 9 9 10 असं टाळलं आणि 10 11 आणि मग पुढं 11 12 तर हे सरळ 11 घ्या आणि 12 उत्तर मिळून जाईल तुम्हाला पर्याय क्रमांक 11/12 म्हणजे इथं पर्याय दिले नाही का हे वरचं उदाहरण मी मनान तयार केलं कळालं का ठीक आहे। नेक्स्ट पुढचं तुम्हाला पुढं बघा आता प्रश्न तिसरा <clears throat>
करो रे। तर बघा मित्रांनो काय आहे ते तीन नंबरचं उदाहरण की कंसामध्ये आहे 3 छेद 5 + 1 छेद 5 - 3 छेद 10 गुणिला 4 छेद 5 / 16 छेद 5 हे सोडवल्यास उत्तर काय येतं। प्रश्न क्रमांक 3 आहे। तर लक्ष द्या सिंपल बात आहे कसं सोडवायचं। तर हा कंस आणि हा कंस सोडून मग नंतर गुणाकार आहे। बात कळाली। हा कंस सोडवू आपण। बघा 10 आहे इथं 5 आहे इथं 5 आहे। जरा विचार करा हा 5 10 होऊ शकतो हा 5 10 होऊ शकतो पण 5 ला कितीनं गुणलं म्हणजे 5 च्या पाड्यात 2 नंबरला 10 आहे तर मग अंशाला कितीनं गुणलं 2 नं मग या 5 ला मला 10 करता येतं का। बघा तर 5 च्या पाड्यात 2 नंबरला 10 तर मग अंशाला पण 2 नंच गुणा हा छेदाला 2 नं गुणलं तर अंशाला 2 नं छेदाला 2 नं गुणलं तर अंशाला 2 नं हा सममूल्य अपूर्णांक या कटरच्या कन्सिडर करताना झाला असा। 3 2 6 आणि 2 1 2 6 2 8 येणार वरी आणि खाली सगळ्या ठिकाणी 10 छेद आहे आणि वजा किती येणार 3। काय केलं कळालं का हे मनातच काहीच आहे। 3 2 6 आणि 2 8 वजा गेले 3 वजा 3 गेले राहिले 5 राहिले किती 5 हे सोडवल्यावर 5 राहतात आणि छेदाला 10 म्हणजे 5 1 5 5 2 10 या पूर्ण कंसामध्ये 1 छेद 2 आलं। या पूर्ण कंसामध्ये 1 छेद 2 आलं कळते गुणीला। आता पुढे काय आहे बघा 1 छेद 2 काढून येतं बेटा 1 5 1 5 5 2 10 आता भागाकार आहे तर भागाकार आहे गुणाकार आणि इथं 4 हां तर कास केलं तर गुणाकार का केला भागाकार असल्यामुळं मग 4 1 4 4 6 16 5 1 5 5 5 6 20 5 1 5 5 2 20 किती आलं 1 छेद 4। या कंसामध्ये टोटल किती आलं तर 1 छेद 2 या कंसामध्ये किती आलं 1 छेद 4। तर बघा 1 × 1 2 6 8 म्हणजे भाऊ कसं आलं बघा 1 छेद 2 गुणिला हा गुणाकार 1 छेद 4 2 6 8 आणि वरचा 1 × 1 अंशाचा गुणाकार छेदाचा गुणाकार कळालं। 1 6 8 पर्याय कोणता आहे 1 नंबर टिक करा। नंबरचं उदाहरण खूप महत्त्वाचं आहे कसं सोडवणार जरा बघा बरं। तर जरा चाबी घुमवायची चाबी घुमवून सगळ्यात आतला कंस जो आतला कंस आहे तो घ्या मग आतल्या कंसात जा इथं आणि आतल्या कंसात गेल्यानंतर तो सोडवा। उदर काय येणार बघा इथला 9 तर इकडला 3 आहे वजाबाकी करायची आहे तर छेद म्हणजे पाया छेद समान लागतील समान मग इथं 3 नं गुणा तर इथं 3 नं गुणलं तर अंशाला किती नं गुणणार सममूल्य किमतीनुसार तुम्हाला इथं 3 नंच गुणावं लागल 3 × 6 आणि 6 - 4 आणि दोघाचा छेद 9 या आतल्या कंसामध्ये 6 मधून 4 गेले 6 मधून 4 गेले आणि किती राहिले मग बोला तर 2 छेद 9 राहिले भाऊ 9 2 छेद 9 मग हा 1 छेद 3 अधिक लाही आला हा 1 छेद 3 या महिरपी कंसात आहे। आता या आतल्या कंसातून महिरपी कंसात आले तर इकडला 9 तर इकडला 9 करा तर अंशाला 3 3 1 3 2 3 1 2 3 2 5 5 6 9 भाऊ या महिरपी कंसात हे टोटल सोडवलं किती आलं 5 6 9 मग हे बघा 5 6 9 आहे। आता चौकटी कंसात द्या चौकटी कंसात मला 7 छेद 9 - 2 छेद 3 + 5 छेद 9 आहे बोला बरं इथं 9 + लाईक की नाही या 5 छेद 9 तर मग इथंही 9 छेद 9 आहे हा 9 करावं लागेल। लक्षात येतंय का हा 9 करायला 3 नं गुणा मग अंशाला 3 नं गुणा हा 3 झाला छेद आणि हा 9 झाला छेद तर मग 7 × 3 = 6 वजा करा। बघा 7 मधून इथं लिहितो वाटलं 7 मधून हे 3 × 6 वजा आणि अधिक हे वरचा 5
आणि सर्वांचा छेद 9 आहे. कळते? 7 मधून 6 गेले मग राहिला 1. 7 मधून 6 गेले राहिला 1. 7 मधून 6 गेले राहिला 1. 1 आणि 5 6 म्हणजे आला इथं 6/9 तर 3 गुणीला बाहेर या सरळ. इकडे गुणीला कोण आहे आता? गुणीला आहे 3/2. इकडे काय आहे का बाकी? नाही. तर 3/2 बे 1 बे बे त्रिक 6. आता 3 1 3 3 3 9 पुन्हा 3 1 3 3 3 9 सॉरी सॉरी 3 1 3 3 1 3 तर 1 1 1 1 1 1 पर्याय क्रमांक सी हे उत्तर. तर बघ मित्रांनो, हा 5 नंबरचा प्रश्न, यापैकी सर्वात मोठा अपूर्णांक कोणता? तर सगळ्या ठिकाणी बघा, समान फरक आहे का? 2 आणि 3, 3 आणि 3, 6, 7 आणि 5, 12 असं नाही. तर छेद जे आहे पाया 36, हा 36 करा, हा 36 करा, हा 36 करा, म्हणजे छेद समान जर झाला तर आपल्याला लहान मोठेपणा ठरवता येईल. तर 12 गुणिला 3 अंशाला 3, कारण 3 9 गुणलं तर 36 होतात. 6 ला 6 9 गुणलं तर 36 होतात. तर अंशाला 6 गुणा, मग 3 ला किती गुणावं लागेल? तर 12 ना, तर अंशाला 12 ना, सगळ्याचा छेद झाला 36, म्हणजे 2 36 12 2 24 येणार. किती येणार? 12 2 24 इथे येणार. 3 सक 18/36 इथे येणार. 7 3 21/36 इथं 17/36 मला बोला जर छेद समान असतील, छेद समान असतील तर ज्याचा अंश मोठा तो मोठा असतो आणि ज्याचा छेद लहान लहान तो लहान असतो. म्हणून आपल्याला पाहिजे सर्वात मोठा. तर उत्तर राहील 24/36. म्हणजे याची काटाकाटी करा, 12 2 24 आणि 12 3 36 2/3 हा डी ऑप्शन, डी ऑप्शन उत्तर बरोबर आहे. तर बघा या 6 नंबरचं, पुढील पैकी कोणते अपूर्णांक चढत्या क्रमाने आहेत? तर चढता क्रम लावायचा भाऊ अपूर्णांकाचा. बघा सिंपल आहे, काय हार्ड नाही, काय नाही. तर बघा समान समान फरक आहे इथं. अंश छदा अधिक मध्ये 1 फरक आहे. अधिक 1 मध्ये 1 मिळाला तर 6/2 मिळतो. इथं 2 मध्ये जर समजा 1 मिळवला तर 6/3 मिळतो. छदा अधिक 1 न मोठा आहे. तर छदा अधिक आहे 1 न मोठा आहे, छदा अधिक आहे 1 न मोठा आहे. तर अशा वेळेस समान फरकानं छेद मोठा असल, छेद मोठा असल, ज्याचा छेद मोठा तो मोठा असतो. मग हा मोठा झाला, बघा लक्ष द्या, सगळ्यात लहान मग कोण आहे? 2/, त्यापेक्षा मोठा 3, त्यापेक्षा मोठा 4, त्यापेक्षा मोठा, म्हणजे आपल्याला क्रम कोणता लावायचा? चढता. म्हणजे सर्वात लहान ते सर्वात मोठा, सर्वात लहान ते सर्वात मोठा, या दिशेनं पर्याय जुळतो. कळालं? हे 3 ऑप्शन, तर 1 नंबरच उत्तर मिळालं. काय म्हणतो असा? बघा 7 नंबरचा प्रश्न काय म्हणतो? 1.1/24, 1.7/36 हा 1 आणि हा 1 त्या सरळ रूप द्या, म्हणजे उत्तर काय मिळतं? आता सरळ रूप म्हणजे सोडवा, सरळ रूप द्या म्हणजे सोडवा. तर समजून घ्या जरा काय, हा पूर्ण 1 आणि पूर्ण 1 वजा होऊ शकतो दिल्यामुळं. हा 1 पूर्ण, हा 1 पूर्ण कटला. आता अधिक आहे पुढा, तर 1/24 आणि अधिक 7/36 जरा चाबी घुमवा. 36 आहे इकडला, 36 होऊ शकतो का? नाही. तर 36 पाडा म्हणा, 36 2 72, 24 पाडा म्हणा, 24 3 72, हे 2 अंशाला गुणा, हे 3 अंशाला गुणा. 3 7 2 14, 14 3 17, 2 पैकी 1/72 हे उत्तर राहील तुमचं. बी ऑप्शन, बी ऑप्शन उत्तर राहणार. ठीक आहे, झाले का 7? अरे ते घेऊ आता नंतर कड्या.